सव्वीस जुलै सत्तावीस आणि अठ्ठावीस जुलै दरम्यान राज्यामध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे राज्यामध्ये सूर्यदर्शन होईल पण अर्ध्या अर्ध्या तासाचा मोठा पाऊस पडणार आहे पण तो पाऊस सर्व दूर पडणार नाही तरी हा सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा तसेच सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी राज्यामध्ये अठ्ठावीस जुलैपासून सूर्यदर्शन होणार आहे अठ्ठावीस एकोणतीस तीस एक दोन तीन पर्यंत राज्यामध्ये सूर्यदर्शन असणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी ही आनंदाची बातमी आहे आणि सूर्यदर्शन झाल्याच्या नंतर आपली शेतीमध्ये वापसा झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आपण आपली शेतीची कामे करून घ्यावी तो राज्यामध्ये आता उद्या तीन दिवसामध्ये सव्वीस आणि सत्तावीस तारखेला पाऊस कुठं पडणार आहे सर्व शेतकऱ्यांनी हा लक्षात घ्यावा तर राज्यामध्ये हा पाऊस तसेच यवतमाळ जिल्हा अकोला जिल्हा वाशिम जिल्हा तसेच नांदेड जिल्हा परभणी जालना सं छत्रपती संभाजीनगर तसेच बुलढाणा तसेच लातूर जिल्हा नांदेड जिल्हा तसेच उस्मानाबाद जिल्हा तसेच सातारा सांगली कोल्हापूर पुणे तसेच नगर जिल्हा बीड जिल्हा या भागात पाऊस पडणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आणि त्यानंतर राज्यामध्ये अठ्ठावीस तारखेपासून मात्र राज्यातला पावसाचा जोर ओसरण्यास सुरुवात होणार आहे अठ्ठावीस तारखेनंतर राज्यामध्ये हवामान कोरडं राहणार आहे सूर्यदर्शन होणार आहे फक्त स्थानिक वातावरण तयार होऊन कुठंतरी अर्ध्या तासात पंधरा वीस मिनिटाचा पाऊस पडेल म्हणून हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा अठ्ठावीस एकोणतीस तीस दरम्यान राज्यामध्ये कोणत्या भागात पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यावा अठ्ठावीस जुलै एकोणतीस जुलै आणि तीस जुलै दरम्यान राज्यामध्ये सांगली जिल्हा सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्हा तसेच सोलापूर तसेच उस्मानाबाद तसेच लातूर जिल्हा नांदेड जिल्हा या अठ्ठावीसशे एकोणतीस तीस जुलै दरम्यान राज्यात मध्ये त्या जिल्ह्यामध्ये सर्व दूर पाऊस नाही पण त्या तुरळक भागात पाऊस पडणार आहे पण जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यावा आणि उर्वरित राज्यात मात्र अठ्ठावीस तारखेपासून सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा आणि शेतकऱ्यांना आपण आपल्या शेतीचे कामे आटपून घ्यावी अचानक जर समजा वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज यूट्यूबच्या माध्यमातून दिला जाईल आणि तसेच व्हॉट्सअपच्या माध्यमातून एक मेसेज दिला जाईल धन्यवाद